नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कम्युनिटी टॅबमध्ये पोस्ट केलेल्या प्रश्न क्रमांक 78 चे संपूर्ण स्पष्टीकरण। आता हा क्वेश्चन अतिशय सोपा आहे, तर क्वेश्चन पहा काय, तर एका काटकोन त्रिकोणाचा पाया 20 सेमी व उंची 21 सेमी आहे, तर त्याचा कर्ण किती सेमी असेल। तर हा एक काटकोन त्रिकोण आहे, म्हणजे इथे तुम्हाला सरळ सरळ पायथागोरसचं प्रमेय वापरायचं आहे। आणि प्रमेय काय, कर्ण वर्ग बरोबर काय असतं, पाया वर्ग अधिक उंची वर्ग। आता काही ठिकाणी याला पहिली बाजू आणि दुसरी बाजू असं सुद्धा म्हणतात। तर इथे तुम्हाला पाया किती दिलेला आहे, पाया दिलेला आहे 20 सेमी आणि तुम्हाला उंची दिलेली 21 सेमी। आणि तुम्हाला काढायचं काय इथे, कर्ण। तर कर्ण किती आहे ते तुम्हाला इथे काढायचे। तर याच्यामध्ये फक्त तुम्हाला किमती टाकायचे, तर पाया किती 20 सेमी, तर इथे 20 चा वर्ग अधिक उंची किती 21 सेमी, म्हणजे इथे 21 चा वर्ग, 20 चा वर्ग होतो 400, 21 चा वर्ग मिळतो तुम्हाला 441, यांची बेरीज करा, 400 अधिक 441 हे मिळतं तुम्हाला 841। तर इथे बघा, कर्ण वर्ग बरोबर किती 841, पण तुम्हाला कर्ण काढायचं आहे म्हणून दोन्ही बाजूंचं तुम्हाला काय करायचं आहे, वर्गमूळ घ्यायचं आहे। वर्गमूळ जर घेतलं तर हा वर्ग निघून जाणार आणि इथे काय मिळेल, कर्ण बरोबर 841 चं वर्गमूळ किती मिळणार आहे, म्हणजे एकंदरीत 841 कोणाचा वर्ग, 29 चा, म्हणजेच 841 चं वर्गमूळ 29, म्हणजे कर्ण किती मिळाला 29 सेमी। तो उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर बी, 29 सेमी।